स्टार्ट महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त गरजू नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत प्यारा या योजनेमुळे एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीनधारकांच्या दस्तांसाठी ही योजना आहे या योजनेमुळे गावातील वाद मिटणार आहेत त्याचबरोबर लागवडीखालील क्षेत्रही वाढणार असून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण घटणार आहे प्यारा अनाधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी विभागाने सुधारित वाळू धोरण आणले आहे या धोरणानुसार एका वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रतिब्रास सहाशे रुपये वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे वाळू लिलाव बंद होऊन डेपोतूनच सहाशे रुपयात वाळू उपलब्ध होणार आहे प्यारा महाराजस्व अभियानात शेतकऱ्यांना सातबारा देणे फेरफार निकाली काढण्यासाठी कालमर्यादा आणि फेरफार अदालतीचे आयोजन करणे भूसंपादनाची जा कमीत जास्त पत्रके अद्ययावत करणे बिगर शेती प्रकरणे जलदगती मार्गाने लावणे पानंद शिवार रस्ते मोकळे करणे गाव तेथे ते स्मशानभूमी दफनभूमीसाठी सुविधा देणे लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी पत्रकाच्या नोंदी अद्ययावत करणे ई पीक पाहणी प्रकल्पासाठी अंमलबजावणी करणे या बाबी समाविष्ट आहेत प्यारा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान होते नुकसान भरपाई देण्यास अडचण निर्माण होते त्यामुळे या सर्व अडचणींचा विचार करून शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांची अचूक नोंद शासनाच्या अभिलेखामध्ये व्हावी संकट काळात नुकसान भरपाईसाठी जलदगतीने लाभ व्हावा हे उद्देश समोर ठेवून ई पीक पाहणीचा प्रकल्प राज्यात राबवण्यात येणार आहे पॅराकोतवालांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे प्रति महिना पंधरा हजार रुपये सुधारित देण्यात येत आहेत येत्या एप्रिल दोन हजार तेवीसपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून याचा फायदा बारा हजार सातशे त्र्याण्णव कोतवालांना मिळणार आहे प्यारा राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कालावधीत एकूण चौदा सेवाकरिता प्राप्त अर्जापैकी सहासष्ट हजार एक्याऐंशी हजार सातशे एक अर्ज निकाली काढण्यात आले आहेत प्यारा दस्त नोंदणी प्रक्रियेची आय सरिता प्रणाली आणि भूमी अभिलेख विभागाची ई फेरफार प्रणाली एकमेकांशी जोडल्या आहेत यामध्ये खरेदी खत गहाण खत भाडेपट्टा बक्षिसपत्र वाटपपत्र व पत्र या प्रकारच्या दस्तांची नोंदणी होताच फेरफारासाठी आवश्यक माहिती नोंदणी प्रणालीकडून ई फेरफार प्रणालीकडे ऑनलाईन नोंद होऊन पुढील निर्णय प्रक्रिया महसूल विभागाकडून पार पाडण्यासाठी येते ही व्यवस्था प्रमाणे मिळकत पत्रिकेसाठी लागू आहे प्यारा ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाअंतर्गत सर्वांसाठी घरे दोन हजार चोवीस या धोरणानुसार ग्रामविकास विभागाकडून या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी गायरान जमिनीवर केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी गायरान जमिनीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे प्यारा भारत संचार निगम लिमिटेड यांची च फोर जी सेवा गाबामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड यांना दोनशे चौरस किलोमीटरपर्यंतच्या जागा देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे भारत संचार